हाय एवरीवन, कसे आहात? आई होप तुम्ही चांगले असाल। आज आपण घेणार आहोत मित्रांनो इयत्ता 10वी गणित भाग 1। आपलं प्रकरण चालू आहे पहिलं, दोन चलातील रेषीय समीकरणे, त्यामधील आपला सराव संच चालू होता 1.3, त्याचा आपण आज सेकंड पार्ट पाहणार आहोत। अतिशय कमी गणित, 3 गणित शिल्लक आहेत फक्त, आपण ते पाहणार आहोत। मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, पुढील सगळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। सराव संच 1.3 भाग 2, आपल्या पहिल्या व्हिडिओत आपण काही गणितं घेतली होती, उरलेलीच आपण गणितं घेत आहोत। आपल्याला एक सामायिक समीकरण दिलं आहे, 6y - 4y = -12 अँड 8x - 3y = -2। नेहमीप्रमाणे आपण काय एका खाली एक लिहूया, ते म्हणजे आपलं सोपं होतं, ते बघूया काय लिहिता येईल ते आपल्याला। 6x - 4y = -12 ऑलरेडी हे सामान्य रूपात आहेत, त्यामुळे काही तसा प्रश्न नाही आहे। ओके, 8x - 3y = -2। ओके, याच्यानं तुम्हाला डी काढता येतो, बघा 6 8 - 4 - 3 6 8 - 4 - 3। आता मित्रांनो ही प्रॅक्टिस तुमची झाली असेल, 6 × 3 = 3 का -18 आणि हा मायनस आणि हे पुन्हा यांचे 8 × 4 म्हणजे 32, हा वजा पुन्हा इकडे येणार 32। ओके, सो -18 + 32 या पद्धतीने आपल्याला काही -18 + 32 = 14 तो लिहिणार इथे 14। आता मित्रांनो आपल्याला डी एक्स लिहायचा आहे, डी एक्स चा डिटर्मिनंट लिहायचा आहे, माहिती आहे तुम्हाला। एक्सचा सहगुणक जो आहे तो ड्रॉप करायचा, तो गाळायचा, तिथे कॉन्स्टंट टर्म लिहायची, कॉन्स्टंट टर्म आहे -12 - 2, तिथे लिहिणार मग एक्स असल्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, -12 अँड हियर -2 इकडे येणार आणि इकडे असणारे 30 टर्म म्हणजे वायचा सहगुणक होता, म्हणजे -4 - 3। ओके, -+ दिल 12 3 = 32 36। ओके, पुन्हा इकडे मायनस आणि हा -- पुन्हा प्लस होईल, म्हणजे इथे येणार तो हा मायनस आहे, या दोघांचा गुणाकार प्लस होईल, म्हणजे तो लिहितो मी 8 36 - 8। ओके, 36 - 8 = 28। पुढे जाऊया, डीवाय काढायचं आहे, डीवाय काढायचं म्हणजे वायचे सहगुणक जे आहेत नाही का, त्यांना आपल्याला ड्रॉप करायचे, तिथे कॉन्स्टंट टर्म लिहायचे, म्हणजे हे जे आहेत हे ड्रॉप होणार आहेत, हा जसा तसा येईल आणि हा येईल 6 8 - 12 - 2। ओके, तो लिहूया 6 8 - 12 - 2, सोडूया 6 2 = 12, 7 12 म्हणजे -12 प्लस 12 96, आता हा -- प्लस लिहिला डायरेक्ट 96, सो वी गेट आपल्याला काय मिळालं बघा, 84 मिळाला। ओके, आपल्याला माहिती आहे एक्स डी एक्स, एक्स कसा काढतो आपण, dx / d, डी एक्स तुमच्या समोर आहे तो आहे 28 आणि एक्स आहे 14, सो 28/14 28/14 म्हणजेच किती आले 2। त्याचप्रमाणे डीवाय काढता येईल, डीवाय आला आहे 84 आणि आपला डी आहे 14, सो 84/14 = 6, म्हणजे जो आपला सोल्युशन सेट आहे किंवा उकल संच आहे तो येणार 2 6। चला मित्रांनो फास्ट फूडचं गणित लिहूया त्या पद्धतीने, इथे दिलंय बघा 4m + 6n = 54 अँड 3m + 2n = 28, हाच फक्त मी इथे लिहितो, सो 3m + 2n = 28। सांगा पटकन, 4 3 6 2 डायरेक्ट येईल इथे, वेळ घालवायचा नाही आता, 4 3 6 2 प्रॅक्टिस झाली तुमची, 4 2 8, 4 2 8 आणि इथे आपण 6 3 18 येतील, म्हणजे येतील 8 - 18 = -10 - 10। ओके, डी एक्स आता dx म्हणजे काय, इथे ऍक्च्युली आपण m घेतला तरी चालेल, m लिहिला तरी चालेल, किंवा मग इथे mच लिहा m। ओके, काय मिळतोय बघा, हा जाणार mचं सहगुणक जाणार, म्हणजे इथे येणार 54 28 आणि हा जसं तसा एमचा कोऑर्डिनेट सेम 6 अँड 2, त्यांचा गुणाकार करा 52 - 108 नाही का, 108 होतील, गुणाकार करून बघायचा 108 मायनस, आता इथे 6 × 28 आहेत, 6 × 28 विचार केला 48 आणि बरं म्हणजे 168। ओके, 168 झाले, उरले बघा मायनस साईन आहे मोठ्याचं, म्हणजे इथे येणार -60। ओके, पुढे मित्रांनो डी वाय म्हणजे थोडके जे आपला कोऑर्डिनेट डी एन आहेत आपण डी एन घेऊया। ओके, डी एन काय मिळतोय बघा, एनचे जे आहेत ते ड्रॉप करायचे आहेत, म्हणजे 43 जसं असतात आणि 54 28 येणार, सो 43 अँड 54 into 20, 54 28
यांचा गुणाकार करणार 4 × 28 यांचा गुणाकार करा पटकन आणि सांगायचं आहे मला काय येतो 112 ओके 112 112 वजा 4 × 12 1516 म्हणजे 162 ओके वजाबाकी केली 3 आले आपल्याला वजा 50 म्हणजे बघा मित्रांनो आपल्याला डीएम डीएन डीएम आलेला आहे इथे सुद्धा आपण चेंज केला तरी चालेल इथे काय येतं बघा एम इज इक्वल टू डीएम अपॉन डी डीएम आलेला आहे आपला -60/-10 सो मायनस मायनस कॅन्सल वी गेट 6 म्हणजे आपल्याला 6 मिळाले इकडे डीवाय आहे हा पण इथे वजाच आहे -50/-10 म्हणजे हा मिळाला तुम्हाला 5 म्हणजे थोडक्यात जे आहे ते आपलं उत्तर आहे जे सोल्युशन सेट आहे व्हॅल्यू ऑफ एम एन एन इज इक्वल टू 6 and 5 हे आपला सोल्युशन सेट असेल चला मित्रांनो आपलं शेवटचं सम आहे बघा या 1.3 मधलं ते लिहूया 2x + 3y इज इक्वल टू 2x - y/2 इज इक्वल टू 1/2 तो एका खाली लिहूया आपण x - y/2 मीन्स 1/2 × y नाही का इज इक्वल टू 1/2 आता तुमच्या लक्षात आलं असेल ओके डी काढायचं आहे आपल्याला काय लिहिणार आपण 2 इथे काही नाही म्हणजे 1 असणार आहे सो 2 1 and 3 - 1/2 2 × -1/2 2 × 1/2 2 कॅन्सल म्हणजे फक्त शिल्लक राहील -1 + 3 म्हणजे 3 म्हणजे तो मिळाला तुम्हाला -4 हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो ओके डी एक्स काढायचं आहे आपल्याला डी एक्स म्हणजे या टर्मच्या जागी 2 1 जातील आणि कॉन्स्टंट टर्म येतील म्हणजे मिळेल इथे कॉन्स्टंट टर्म काय 2 1/2 तो आपल्याला लिहिता येईल 2 1/2 आणि हा सेम तसाच राहणार 3 - 1/2 यांचं मल्टिप्लिकेशन करून टाका 2 × -1/2 इज -1 - 3/2 -1 - 3/2 असं आपल्याला याच्यामध्ये मिळतो आहे बघा तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे 2 1 - 2 - 3 दोन गुणाकार केला थोडक्यात म्हणजे मिळाला तुम्हाला -5/2 डी एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे -5/2 आता काढायचं आहे आपल्याला डी वाय डी वायमध्ये आपल्याला लिहिता येईल ते 2 1 and 2 1/2 हे कशा पद्धतीने लिहिले तुम्हाला कळलं असेल हा एक्सचा जसा तसा 2 1 आणि हा वाय आपल्याला नको म्हणजे वायचे सहगुणक नको त्यामुळे ते 2 1/2 ओके 2 × 1/2 इज 1 मायनस आता इथे बघा काय येतं 2 × 1 म्हणजे 2 तो येईल -2 म्हणजे तुम्हाला मिळाला -1 मित्रांनो एक्स काढायचा आहे एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी डी एक्स होता आपला -5/2 बरोबर आहे आणि डी आहे -4 म्हणजे काय येईल बघा -4 ओके -+ यांचा गुणाकार करून म्हणजे तो मिळेल 5/8 ओके आणि डी वाय बघा काय मिळतो आहे डी वाय इज इक्वल टू काय डी वाय अपॉन डी सो वाय इज इक्वल डी वाय इज इक्वल टू -1 अँड डी इज इक्वल टू -4 -1 अगेन कॅन्सल सो वी गेट 1/4 म्हणजेच आपल्याला उत्तर जे मिळतं आहे एक्स वाय ते मिळालं आहे बघा 5/8 and 1/4 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा थँक्यू